लोकसभा निवडणूक आता संपलेली आहे, आता सर्वांचं लक्ष आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. राज्यात पक्ष फुडाफुडी झाल्यानंतर ही पहिली निवडणूक पार पडलेली आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून या लोकसभा निवडणुकीतील एक महत्त्वाची आकडेवारी घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ज्या एकनाथ शिंदे गटाला ज्या भाजपने सामावून घेण्याचा प्रयत्न केला, याच भाजपला या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदारांचा फटका बसलाय. नेमकं कोणत्या लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाच्या आमदारांचा भाजपच्या उमेदवारांना फटका बसलाय हेच आपण या व्हिडिओत ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी छाया. मुंबई तकच्या गणित विधानसभेचं या सिरीजमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातल्या 5 महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये 6 अशी विधानसभा मतदारसंघ होती जिथे भाजपच्या उमेदवाराला लीड मिळालेलं नाहीये, आणि या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष म्हणजे शिंदे गटाचे आमदार होते. नेमकी कोणती ही लोकसभा मतदारसंघ आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता पाहणार आहोत. यातला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर विधानसभा मतदारसंघ. अहमदनगरमध्ये भाजपकडून सुजय विखे पाटील वर्सेस निलेश लंके अशी लढत आपल्याला पाहायला मिळालेली होती. निलेश लंके हे आधी अजित पवार गटामध्ये होते, नंतर ते शरद पवार गटामध्ये सामील झाले आणि शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. निलेश लंकेंचं नाव चर्चेत असताना अजित पवारांनी त्यांना आव्हान केलेलं होतं की काहीही करून तुला पाडेल, त्यामुळे निलेश लंकेंसाठी निवडून येणं हे स्वतःसाठी फार महत्वाचं होतं. अतिशय जोरदार लढत इथं पाहायला मिळालेली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातला महत्वाचा विधानसभा मतदारसंघ होता तो म्हणजे कर्जत विधानसभा मतदारसंघ. कर्जत विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार होते. या विधानसभा मतदारसंघातून भाजपला 95,835 इतकी मतं मिळाली आहेत, तर शरद पवार गटाला 1,04,963 इतकी मतं मिळाली आहेत. जवळपास 10,000 लीड इथे काँग्रेसला मिळालेलं आहे, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार हे भाजपला लीड मिळवून देण्यात अपयशी ठरलेले आहे. यानंतर आदिवासी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. 2019 लढतीमध्ये चंद्रपूर हा असा एकमेव लोकसभा मतदारसंघ होता जिथे काँग्रेस यशस्वी ठरलेला होता. या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार वर्सेस काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर ह्या मैदानात होत्या. या दोघांच्या लढतीमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी बाजी मारलेली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातला महत्वाचा विधानसभा मतदारसंघ होता तो म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ. चंद्रपूरमध्ये शिंदे गटाचे किशोर जोरगेवार हे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघातून भाजपला 80,484 इतकी मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसला 1,19,811 इतकी मतं मिळाली आहेत. म्हणजे जवळपास 30,000 लीड इथून काँग्रेसला मिळालेलं आहे, त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात देखील शिंदे गटाचा आमदार भाजपच्या उमेदवाराला लीड देण्यात अपयशी ठरलेला आहे. यानंतर पाहूयात पुढचा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे. पुढचा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे जो मराठवाड्यातला अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तो म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ. नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर वर्सेस वसंतराव चव्हाण अशी लढत पाहायला मिळालेली होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेण्यात आलेलं होतं, त्यामुळे 2019 प्रतापराव चिखलीकर वर्सेस अशोक चव्हाण अशी फाईट झालेली होती. त्यामुळे अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतल्यानंतर निवडून येण्याची पूर्ण शक्यता भाजपला वाटत होती, मात्र या लोकसभा मतदारसंघात देखील काँग्रेसने बाजी मारलेली आहे. इथे वसंतराव चव्हाण निवडून आलेले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातला महत्वाचा विधानसभा मतदारसंघ होता तो म्हणजे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ. इथे शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर हे आमदार आहेत. इथे भाजपला 64,540 इतकी मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसला जवळपास 1,05,135 इतकी मतं मिळाली आहेत. म्हणजे जवळपास 50,000 लीड या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेलं आहे. या लोकसभा मतदारसंघातील हा एकमेव असा विधानसभा मतदारसंघ आहे जिथं सर्वाधिक लीड काँग्रेसला मिळालेला आहे. इथे देखील भाजपला लीड मिळवून देण्यात बालाजी कल्याणकर हे अपयशी ठरलेले आहेत. यानंतरचा पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ. विदर्भ म्हटला तर तो भाजपचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय समजला जातो. त्यात भंडारा गोंदिया चंद्रपूर असेल किंवा विदर्भातले अनेक जिल्हे असतील, अनेक लोकसभा मतदारसंघ असतील, ही सगळी विदर्भातली लोकसभा मतदारसंघ भाजपची गड किंवा भाजपचे किल्ले म्हटले जातात. या लोकसभा मतदारसंघामध्ये भंडारा विधानसभा मतदारसंघात नरेंद्र भोंडेकर हे शिंदे गटाचे आमदार होते. या विधानसभा मतदारसंघातून भाजपला 99,575 इतकी मतं मिळालेली आहेत, तर काँग्रेसला 1,22,428 इतकी मतं मिळाली आहेत. जवळपास 30,000 लीड इथं काँग्रेसला मिळालेलं आहे. आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की पुढील लोकसभा मतदारसंघातली काय स्थिती आहे. पुढचा आपला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ. मराठवाड्यातील अतिशय महत्वाचा मानला जाणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ. याच जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी इथून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाला सुरुवात
सुरुवात केलेली होती, त्यामुळे साहजिकच मराठा फॅक्टर इथे फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. इथे दानवे वर्सेस काळे अशी फाईट होती. रावसाहेब दानवे हे याआधी 5 वेळेस खासदार राहिलेले आहेत, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री देखील राहिलेले आहेत. या लोकसभा मतदारसंघातून सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार शिंदे गटाचे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघातून दानवेंना 73,278 इतकी मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसला 101,037 इतकी मतं मिळाली आहेत. म्हणजे जवळपास 30,000 लीड या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेला आहे. या लोकसभा मतदारसंघातला आणखी एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे, तो म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ. पैठण विधानसभा मतदारसंघात संदीपान भुमरे शिंदे गटाचे हे आमदार आहेत. याच संदीपान भुमरेंना संभाजीनगर येथून उमेदवारी महायुतीकडून देण्यात आलेली होती. संभाजीनगरमध्ये खैरे वर्सेस भुमरे वर्सेस इम्तियाज जलील जे MIM चे उमेदवार होते अशी तिरंगी फाईट बघायला मिळालेली होती. या तिरंगी लढतीतून संदीपान भुमरे यांनी विजय मिळवलेला आहे. मात्र यात त्यांचं अपयश दाखवणारी अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की एकीकडे संभाजीनगरमधून त्यांनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली आहे, तर स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातून ते भाजपला लीड मिळवून देऊ शकलेले नाहीये हे आपण आकडेवारींच्या माध्यमातून इथं बघू शकतो. संदीपान भुमरे ज्या पैठण विधानसभा मतदारसंघातून येतात, या मतदारसंघातून भाजपला 67,163 इतकी मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसला 95,096 इतकी मतं मिळाली आहेत. म्हणजे जवळपास इथे देखील 30,000 लीड काँग्रेसला मिळालेलं आहे. आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जी आकडेवारी पाहिली ती लोकसभा निवडणुकीतील लीडची होती. अर्थातच विधानसभा आणि लोकसभेची गणितं आणि मुद्दे वेगवेगळी असतात, त्यामुळे तंतोतंत असाच निकाल येईल असं नाही. मात्र मुंबईतच्या या आकडेवारीनंतर आमदारांना कुठे ना कुठे विचार करावा लागणार आहे. मात्र तरी तुम्हाला काय वाटतं, विधानसभा निवडणुकीतही शिंदे गटाचा भाजपला फायदा होईल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबईतच्या या सिरीजला बघायला विसरू नका. धन्यवाद.